भाजीला काही नसेल किंवा भाजी बनवायचा कंटाळा आला असेल आणि चटपटीत असं जेवताना वेगळं काहीतरी भाजीला असावं आणि तेही पटकन भाजी तयार व्हावी असं जर वाटत असेल तर आजचा व्हिडिओ ही नक्की योग्य ठरणार आहे। तर चला जराही वेळ न घालवता आजच्या रेसिपीला सुरुवात करूया। नमस्कार, नंदाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण दही मिरची बनवणार आहोत। अगदी 5 मिनिटात बनवून तयार होते। तर इथे मी कमी तिखटाची अशी जाड मिरची घेतली, वजनी प्रमाण 1/4 किलो आहे। ही आपण स्वच्छ धुवून पाणी नितळण्यास ठेवलेली होती। आता ह्याची देठे काढून ह्याला मधून चिरून घ्यायचं आहे। ही मिरची थोडीशी जाडसर असल्यामुळे ह्याच्यावरची जी साल असते ती थोडीशी निब्बर असते। अशाच पद्धतीने सर्व मिरची कापून घ्यायची। तर इथं मिरचीची देठे काढून मिरच्या कापून झालेल्या आहेत। दही मिरची बनवण्यासाठी काही मसाले घेतलेले आहेत। 1 चमचा धने, 1 चमचा बडीसोप, 1 चमचा जिरे आणि 1/2 चमचा ओवा घेतलेला आहे। आता ह्याला आपण न भाजता असं ड्राय मिक्सरला वाटून घेणार आहोत। ह्याची आपल्याला एकदम फाईन पावडर नाही बनवायची, तर थोडंसं जाडसरच ठेवायचं आहे, तरच ती खाताना मिरची छान लागते। तर पहा वाटून झालेला आहे। आता हा मसाला आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया। तर चला आता आपण मिरची बनवायला घेऊया। गॅसवरती पॅन गरम करायला ठेवलेला होता, त्यामध्ये 1/2 चमचा तेल घेतलेला आहे। आता ह्यामध्ये 1 चमचा मोहरी टाकायची। मोहरी टाकल्याने मिरचीचा खमंगपणा आणखीनच वाढतो। मोहरी छान तडतडली की त्यामध्ये थोडंसं हिंग टाकायचं आणि लगेच ह्यामध्ये मिरची टाकायची आणि लसूणही लगेच टाकून घ्यायचा। लसूण इथे मी 10 ते 15 पाकळ्या सोलून घेतलेल्या होत्या। लसूण ठेचूनसुद्धा घेऊ शकता किंवा बारीक कापूनसुद्धा टाकू शकता। मी असाच अख्खा लसूण टाकलेला आहे। आता हे सर्व मंद गॅसवरती परतून घ्यायचं आहे, त्यामुळे मिरची आणि लसूण छान तेलामध्ये भाजला किंवा तळलाही जातो। वरून 1/2 चमचा मीठ, मीठ मात्र चवीनुसारच टाकायचं आहे आणि 1-2 मिनटं मिरची छान अशी तेलामध्ये मंद गॅसवरती भाजून घ्यायची। तर इथे आपली मिरची भाजून झाले। आता ह्यामध्ये आपण जो मिक्सरला मसाला वाटलेला होता तो टाकायचा आहे। वरून 1/2 चमचा हळद, 1/2 चमचा लाल तिखट टाकायचं आहे। लाल तिखट आपण चटपटीत ही मिरची व्हावी म्हणून टाकणार आहोत। हा सर्व मसाला टाकून झाल्यावर आणखीन 2 मिनटं मिरचीसोबत हा मसाला शिजून घ्यायचा आहे किंवा भाजून घ्यायचा आहे। मसाल्यातील जो कच्चापणा आहे तो निघण्यासाठी आणि मिरचीमध्ये हा मसालाही छान मुरला जावा त्यासाठी 2 मिनटं शिजून घ्यायचं आहे। आता ह्यामध्ये 1/4 वाटी दही टाकून आणखीन 1 वेळेस हलवून घ्यायचं आहे। ह्या मिरचीमध्ये जर आंबटपणा जास्त प्रमाणात आवडत असेल तर 1/2 वाटीसुद्धा दही टाकू शकता। ही सर्व प्रोसेस करताना मात्र गॅस लोच ठेवून करायचा आहे। ह्यामुळे काय होतं, हे सर्व मसाले दही ह्या मिरचीसोबत छानपैकी मुरले जातात आणि खायलाही इन्स्टंटली तयार होतं। वरून थोडीशी कोथिंबीर टाकायची, असेल तर टाका अथवा काही गरज नाही लागत। तर पहा मिरचीने सर्व दही शोषून घेतले आहे आणि मिरचीही बघू शकता काय मस्त झालेली आहे, वरूनच दिसत आहे। चवीला मात्र 1 नंबर झालेली आहे। ह्या स्टेजला गॅस मी बंद केलेला आहे। तर पहा काय मस्त आपली चटपटी दही मिरची अगदी 5 मिनिटात बनवून तयार हो झालेली आहे। अगदी कमी वेळेत कमी साहित्यात चटपटीत आणि चटकदार अशी इन्स्टंटली दही मिरची बनवून तयार झाले। तुम्ही 1 वेळेस माझ्या पद्धतीने नक्की करून पहा। जर माझे व्हिडिओ तुम्हाला असेच आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या। भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।